किल्ले रायरेश्वर। साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सवंगड्यांच्या साथीनं स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा असं म्हणत जिथं स्वराज्याची शपथ घेतली, तोरणा रोहिडा असे किल्ले जिंकत स्वराज्याची मुहूर्त मेढ रोवली असा हा रायरेश्वर। आजच्या काळात हा गड चढण्यास सोपा असला तरी दाट झाडी, खोल दऱ्या, दूरवर पसरलेलं पठार, लांबच लांब सोंडा आणि आडवयनी घाटवाटा यामुळे हा परिसर तसा दुर्गमच आहे आणि अशा ज्वलंत ठिकाणाहून गडकिल्ले सिरीजची सुरुवात करणं याहून मोठा आनंद असूच शकत नाही। अर्थात या सिरीजची सुरुवात खऱ्या अर्थानं खास असणार आहे, कारण छत्रपतींच्या प्रेरणेनं, आई भवानीच्या आशीर्वादानं, रायरेश्वराच्या साक्षीनं आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं मी देखील एक शपथ घेणार आहे। आता ही शपथ नेमकी काय आहे हे तुम्हाला काही वेळात कळेलच। तूर्तास नमस्कार मंडळी, मी प्रथमेश राणे स्वराज्याची जन्मभूमी असलेल्या किल्ले रायरेश्वर येथे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। नमस्कार मंडळी, सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही रायरेश्वराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत जिथे वाहनतळ आहे आणि रात्री साधारण आम्ही 1:30 प्रवास सुरू केलेला होता आणि बरोबर 5 तासांनी आम्ही इथे पोचलेलो आहोत। आज माझ्यासोबत आहे माझा मित्र कार्तिक जाधव आणि उद्या आपल्याला इथेच जॉईन होणार आहेत मेघना अभ्यंकर, माझी सातारची मैत्रीण आहे जी महाराष्ट्र टाइम्सपासून आम्ही एकत्र आहोत, आणि जगात भारी कोल्हापूरमधून सौरभ पाटील, ट्विटरवरचा माझा मित्र आहे आणि खास ड्रोन शॉट्स घेण्यासाठी तो आपल्या शब्दाखातर इथे येणार आहे। आम्ही साधारण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे करत पुण्याच्या पुढे कापूरहोळीला उजवीकडे टर्न मारला, त्याच्यानंतर भोर मार्गे आंबवडे गावातून आम्ही आता रायरेश्वराच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत। माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल आपण गाडी पार्क केलेली आहे, हे खालचं वाहनतळ आहे, इथून साधारण 15 ते 20 मिनिटं चालत गेल्यानंतर पुढे अजून एक वाहनतळ लागेल, तुमच्या ज्या खासगी गाड्या आहेत 4-व्हीलर 2-व्हीलर त्या तुम्ही पुढे लावू शकता आणि जर तुम्ही मोठ्या गाड्यांमधून येत असाल तर त्या तुम्ही इथे लावू शकता। सो आता पुढे चालत राहूया आणि अभ्यासपूर्ण गप्पा मारत राहूया। साधारण 20 ते 25 मिनिटं सरळ सोट चालत आल्यानंतर तुम्ही या दुसऱ्या वाहनतळापर्यंत पोहोचता, तुमच्या 4-व्हीलर 2-व्हीलर तुम्ही इथपर्यंत आणू शकता। माझ्या मागे तुम्हाला एक फलक दिसत असेल, हो सॉरी हा तर खाली पडला आहे, खरं तर मला हे दाखवायचं नव्हतं कारण हे असं दाखवल्यानंतर अनेकांच्या भावना दुखावतील, मात्र शासनातून संबंधित विभागातला व्यक्ती कोण पाहत असेल, तुमच्या निदर्शनात ही दुरवस्था आली असेल तर कृपया याची दखल घ्या। लक्षात घ्या की आपण गडकिल्ले सिरीज करतो आहे आणि आपल्याला ती बेस्टच करायची आहे, पण ते करत असताना अशा गोष्टी दाखवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याची शपथ घेताना याच वाटेने गेले असतील, त्यांची पावलं याच वाटेने गेले असतील, त्यांच्यासोबत असलेले सवंगडी आपल्या जीवाची पर्वा न करता ती लोकंसुद्धा बेबान होत महाराजांच्या पाठीशी राहत इथूनच धावत गेले असतील आणि इतक्या साऱ्या ऐतिहासिक घडामोडी घडलेल्या जागेची ही अवस्था असेल ती तुमच्या तरी मनाला पटते का हे तुम्ही तुम्हाला स्वतःला एकदा विचारू। ठीक आहे, इथून सरळ तुम्हाला दिसत असेल स्वतः ॲक्च्युअल ट्रेक सुरू होईल, या साधारण कोरलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या आपल्याला काही चढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर 2 महत्त्वाच्या लोखंडी शिड्या लागतील, त्यावर चढल्यानंतर तुम्ही मुख्य पठारावर पोचता। सो आता आपण आपल्या शपथेच्या दिशेने प्रवास सुरू करूया। तर या इथून छान पायऱ्या बांधलेल्या आहेत म्हणजे गड चढताना थोडंसं सोपं जावं म्हणून तुम्ही ह्या पायऱ्यांची सुद्धा या पायऱ्यांचा सुद्धा वापर करू शकता आणि ही एक मैलेली वाट आहे, तुम्ही या वाटेने सुद्धा वरपर्यंत पोहोचू शकता, दोन्ही स्पॉट एकाच ठिकाणी जाऊन वरती मिळतात।
सो हे पायऱ्या चढणं सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं की तुमचं नॉर्मल जी मळलेली वाट असते त्याच्यापेक्षा ह्या काँक्रीटच्या पायऱ्या जास्त थकवा देणारे असतात, कारण तुम्हाला पाय उंचापर्यंत उचलावे लागतात. मळलेल्या वाटेवर कसं तुम्हाला छोटी छोटी पावलं टाकून चालता येतं. माझ्या मागे तुम्हाला पूर्ण धुकं दिसत असेल, चादरच पसरली आहे त्याची पूर्ण, त्याच्यामुळे मागचा जो विहंगम नजारा आहे ना तो मात्र तुम्हाला दिसणार नाही. पुढे दोन लोखंडी शिड्या आहेत, त्या पार केल्यानंतर आपण वरती रायदेश्वर पठारावर पोहोचू. सो काँक्रीटच्या पायऱ्या चढून पूर्ण झालेल्या आहेत आणि आता त्या लोखंडी शिड्या जे मी तुम्हाला म्हटलं होतं त्या लागतील. आणि तुम्हाला दाखवतो त्या लोखंडी शिड्या दिसल्या का, या दोन लोखंडी शिड्या चढून आता आपल्याला वर जायचंय. एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही नोटीस केली का, ह्या बघा, ही आतमध्ये ऑलरेडी एक पाय शिडी होती, लोखंडी शिडी, आणि आता सुरक्षेच्या दृष्टीने त्याची रुंदी वाढवण्यात आलेली आहे. सो जेणेकरून तुम्ही सेफली वर जाल. बाजूला चांगले रेलिंग्स आहेत त्याला लावलेले. सो कुठली रिस्क न घेता आपण रायदेश्वर चढू शकतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे बघा, ह्या कोरीव किंवा ज्या कातळात कोरलेल्या म्हणतात ना ह्या तेव्हाच्याच आहेत डेफिनेटली, कारण हे पॉकेट्स दिसत आहेत म्हणजे ट्रेकिंगच्या भाषेत याला, ह्या प्रकाराला पॉकेट्स म्हणतात. आणि हे बघा ह्या सगळ्या पायऱ्या. सो तुम्ही विचार करा की या काळात आपल्यासाठी या लोखंडी शिड्या बांधलेल्या आहेत, त्या काळात ही मंडई कशा पद्धतीने हे सगळं चढत असतील. बरं, हा चढल्यानंतर वर जाऊन तुम्हाला पुन्हा जोर पाहिजे तुमच्या अंगात की तुम्ही ज्या काही कुठल्या कार्यासाठी आलात तुम्ही गडावर ते करणं. सो ह्या आता अशा पायऱ्या आपल्याला लागलेल्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढत आता आपण पुढच्या दिशेने प्रवास सुरू करूया. या छान कोरलेल्या पायऱ्या तर तुम्ही पाहिलातच, आता त्या ठळकपणे दिसत नसतील पण यावरून त्या तत्कालीन काळात कशा असतील याचा अंदाज तर तुम्ही नक्कीच लावू शकता. साधारण 20 ते 25 मिनिटात या कोरलेल्या पायऱ्या आणि दोन लोखंडी शिड्या चढून गेल्यानंतर आपण रायरेश्वर पठारावर पोचतो. साधारण 60 ते 70 पायऱ्या असतील, त्यामुळे लहान मुलं आणि पायऱ्या चढू शकतील अशी वयस्कर मंडळी दोघेही या ट्रेकला अगदी सहज आणि कुठलाही किंतू परंतु न ठेवता येऊ शकतात. आणि खास गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, रायरेश्वरापर्यंत पोहोचवणाऱ्या या पायऱ्यांना लॅडर ऑफ हिवन म्हणजे स्वर्गाकडे पोहोचवणाऱ्या पायऱ्या म्हटलं जातं. सो फायनली आपण रायरेश्वर पठारावर पोहोचलेलो आहोत. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल ती आहे वनविभागाची सुसज्ज अशी चौकी. हा म्हणजे सुसज्जच म्हणता येईल, किती छान पद्धतीने ती त्यांनी मेंटेन केलेली आहे तुम्हाला दिसत असेल. क्या बात, इथे काही पॉईंट्सची नावं देण्यात आलेली आहेत, गायदरा, गणेश दरा, रडतोंडी. हे वरती यायचे रस्ते सर. अच्छा, तर ते त्यांनी पॉईंटचे नाव दिले. बरं, हे सगळे वरती यायचे. हा धानदर आहे ना, म्हणजे शिडीचं दुसरं नाव. अच्छा, धानदरा आहे तो. ओके, धानदरा हा शिडीचा दर आहे आणि गायदरा हा पुढच्या साईडला आहे. ओके, जो की तिथून आम्हाला जर काही जनावर वगैरे वरती आणायचे असतील तर ते तिथून इझी पडतं. क्या बात, म्हणून त्याला गायदरा. आणि गणेशदरा त्याच्या पुढे, गायदराच्या पुढे. आणि हा जे बाकीचे ते खूप खूप लांबून आहे. आणि एक निसणीचा दारा म्हणून आहे, इथून मागे वॉटरफॉल जो दिसतो ना खालून, ओके, बॅक साईडला थोडा. तर ज्यांना रायरेश्वर टू महाबळेश्वर करायचंय तर ते
तो निसणीचा दारा क्रॉस करून तो जांभळी बंदर आपल्याला खाली दिसला ना हो, तो क्रॉस करून हे समोर जो कोळीसूर पठार आहे ते पठारावरून जाऊन जोर मध्ये उतरून जोरू मधून महाबळेश्वरला जायला चान्स आहे. ओके, आणि हा नाखिंदा आणि अस्वलखिंड आपण जे म्हणतो, नाखिंदा आणि अस्वलखिंड या पठाराचं शेवटचं टोक आहे. ओके, हा तर तिथून असं म्हणजे मी पण पाहिलेलं आहे की सात कळले आहेत एकावर एक, खूप मोठी दरी आहे आणि त्या दरीला एक खोल आहे, त्याच्यामधून छोटासा भाग तिकडचा दिसतो आणि प्रतापगड पण दिसतो त्या टोकावर. म्हणजे ह्या ही सगळी जी नावं आहेत ती इथे येणार रस्त्यांची नावं आहेत. ओके ग्रेट, आणि आता आपण कुठे चाललो? आता मंदिराकडे जाणार आहोत. ठीक आहे, चलो आता रायरेश्वराचं दर्शन घेऊ. आणि मला वाटतं आज योग खूप चांगला आहे, श्रावणी सोमवार शेवटचा सोमवार आहे त्याच्यामुळे पूजा पण आहे क्या बात. आणि म्हणजे महाप्रसाद तिकडचा आहे कि तुमच्या घरी आज जेवणाचा भेट आहे? महाप्रसाद पण तुम्हाला मंदिरातला पण भेटून जाईल आपल्या घरी पण भेटेल. क्या बात, म्हणजे अनायसे सोमवार आहे, श्रावणी सोमवार महादेवाचा दिवस, आणि आलो आहे रायरेश्वरावर शपथ घ्यायचे. आणि क्या बात, सगळे योग जुळून आलेले आहेत. आणि तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला ती किती सात रंगांची माती, जास्त कलर त्याच्यामध्ये शेड, पण सात कलर हे प्रॉपर दिसतात, प्रॉपर दिसतात, म्हणजे त्याच्यापेक्षाही खूप कलर आहेत जास्त आहेत. शेड आहेत येलो मधला, तसं म्हणलं तर ऑरेंज आहे थोडं, पण सात प्रमुख रंग आपल्याला एकदम प्रॉपर दिसतात, एकदम डिस्टिंक्ट दिसतात. अच्छा, आणि अजून आपल्याला काय काय पाहतील? अजून पांडवलेणी आणि मंदिर, हे तीन जवळचे पॉइंट तुम्ही आत्ता करू शकता. ओके, नाकिंदा किंवा इथलं जर सगळं व्यवस्थित बघायचं असेल तर तुम्हाला स्टे साठी एक ऑप्शन आहे कॅम्पिंग म्हणून चांगला. अच्छा, तुम्हाला आम्ही प्रोव्हाइड करतो, तुम्ही स्वतः वगैरे करता सगळं? हा, सगळं अरेंज करून देतो सर. ओके, त्याचं फक्त तुम्हाला 900 पर पर्सन पॅकेज पडतं सर, त्याच्यामध्ये प्रत्येक प्रतिमानसी प्रतिमानसी. मग त्यात आता तुम्ही काय काय, तुमचं फूड येणार सर, जेवण, फूड स्टे येणार, गाईड येणार, कॅम्पिंग ऍक्टिव्हिटीज येणार, इनडोर आउटडोर गेम्स येणार, बॉन फायर येणार. क्या बात, हे एका रात्रीचं बरोबर ना? आणि सर एक मेन गोष्ट म्हणजे आम्ही कॅम्पिंगमध्ये नॉनव्हेज ड्रिंकिंग आणि स्मोकिंग अलाउड करत नाही. या जर गोष्टी जर तुम्ही फॉलो करत असाल तरच किल्ल्यावर या आणि कॅम्पिंग करा सर. अच्छा, रायरेश्वरावर पठारावर पोचल्यानंतर साधारण 1.5 किलोमीटर चालावं लागतं मंदिरापर्यंत पोहोचेपर्यंत. छान पेवर ब्लॉक बसवलेले आहेत आणि दोन्ही बाजूला तुम्हाला निसर्ग आणि झाडं झुडपं बरंच काय काय, रानफुलं, रानभाज्या सगळंच दिसत असेल. आणि रेलिंग्स आहेत आणि तुमची मंदिरापर्यंत जाण्याची वाट चुकणार नाही, कारण पेवर ब्लॉक्स आहेत आणि ही वाट पूर्ण मंदिरापर्यंत जाते. सो मंदिराकडे जाताना गोमुख कुंड लागतं, आपण तिकडे थांबू आणि त्याच्यानंतर मग मंदिरापर्यंत जाऊ. सो बऱ्यापैकी अंतर चालत आल्यानंतर आता गोमुख कुंड लागेल, अर्थात आम्ही रेकी केली होती त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे. आणि बाजूला तुम्हाला झऱ्याचा आवाज येतो आहे का? फार छोटासा झरा आहे पण आवाज आल्हाददायक आहे. हा बघा, हा इथे गोमुख कुंड आहे, गावातली मंडळी इकडे पाणी वगैरे भरतात. आणि ह्या बाजूला मी जसं म्हटलं तसं ह्या बाजूला इथे आवाज येतो आहे आणि खालच्या बाजूला इकडे झरा वगैरे आहे. सो गोमुख कुंडात ताजंसं पाणी पिऊया आणि पुढचा प्रवास सुरू करूया. Thank you.
हे गोमुख कुंड या कुंडातून गावावर म्हणजे रायरेश्वर पठारावर जवळपास जी काही 45-50 घरं आहेत त्यांना बारमाही पाण्याचा पुरवठा केला जातो. हे दिसायला जरी छोटं असलं तरी बारमाही या कुंडातून गावकऱ्यांना पाणी मिळतं. गावकऱ्यांसाठी हे गोमुख कुंड म्हणजे श्रद्धास्थान आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळी याल इथे त्यावेळी एक गोष्ट लक्षात ठेवा की शूज चप्पल जे काही आहे ते तुम्हाला बाहेर काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये यायचं आहे. इथूनच पुढे आपण येताना तुम्हाला एक जलाशय लागला, तुम्हाला माहिती असेल, मी तुम्हाला दाखवतो. तर या जलाशयातून इथून 4 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये घेरा केंजळ आणि पाकेरे वस्ती जे केंजळगडच्या पायथ्याशी आहे त्या गावापर्यंत पाईपद्वारे पाणी नेलं जातं. म्हणजे तुम्ही विचार करा की हे गोमुख कुंड आहे जे गावातल्या 50 कुटुंबांना पाणी पुरवठा करतं आणि पुढचा जो जलाशय आहे ते इथून 4 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये पाकेरे वस्ती आणि घेरा केंजळ या गावामध्ये त्यातून पाणी पुरवठा केला जातो. सो गोमुख कुंडातलं ताजं पाणी पिल्यानंतर आम्ही आजचा दौरा इथेच संपवतोय, आजचा म्हणजे आजच्या दिवसाचा. आणि आता आम्ही आज रात्री वस्तीला साताऱ्याला जाऊ आणि उद्या पुन्हा रायरेश्वरावर येऊ. आता साताऱ्याला का, तर तुम्हाला मी मगाशी म्हटलं तसं मेघना साताऱ्याहून आणि कोल्हापूरहून सौरभ येणार आहे. सो त्यांना कुठेतरी पिकअप आम्हाला करायचं होतं, तर मग कुठे, तर मग मध्यवर्ती ठिकाण म्हणून मग आम्ही साताऱ्याला मेघनाच्या घरी जायचं ठरवलं. आज रात्री आम्ही तिथेच राहणार आहोत, उद्या सौरभ तिकडे येईल साताऱ्याला आणि मग आम्ही चौघं पुन्हा एकत्र निघू आणि रायरेश्वरावर उद्या येऊ. काही ड्रोन शॉट्स घेण्यासाठी आम्ही पुन्हा रायरेश्वरावर आलोत, बट कमालीचं धुकं आहे. मगाशी पाऊससुद्धा होता, लेट्स सी कसं होतं आहे, कारण धुकं असल्यावर ड्रोनचे पाहिजे तसे शॉट्स येणारच नाहीत. अर्थात आपला ऋतू चुकला आहे शूटिंगसाठी, बट ठीक आहे, बघू. रायरेश्वराच्या मंदिरात आता जाऊ, तिकडून पांडव लेणी काल शूट करायची बाकी होती आणि 7 कलरची माती शूट करायची बाकी होती. सो आता थोड्याच वेळ तिकडे पोहोचू, ऑलमोस्ट आम्ही वर आलेलो आहोत, आता मंदिरात जाऊ. मुख्य पठारापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर चालून आल्यानंतर आता आपण पोहोचलो आहोत रायरेश्वर मंदिराकडे. रायरेश्वर मंदिरात आत प्रवेश करण्यापूर्वी आपण थोडासा इतिहास जाणून घेऊया. वयाच्या केवळ 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलं. मूठभर मावळ्यांमध्ये धर्मप्रेम जागृत करत त्यांना लढायला शिकवलं आणि स्वराज्यासारखं एक जिवंत स्वप्न त्यांना जगायला दिलं. सवंगड्यांसह त्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि या मुठभर मावळ्यांनी सुद्धा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या स्वराज्यासाठी स्वतःला झोकून दिलं. 5 मुसलमानी पादशाहींच्या विरोधात लढत एक प्रदेश त्यांनी जिंकला. 35 वर्षाच्या कालावधीत आदिलशाही, निजामशाही, मुघल या आणि अशा अनेक राजसत्तांना त्यांनी पाणी पाजलं. वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी याच रायरेश्वरावर स्वराज्याची शपथ घेतली. याच रायरेश्वराच्या मंदिरात कान्होजी जयदेव, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, येसाजी कंक, सूर्याजी काकडे, बापूजी मुदगल, नरसप्रभू गुप्ते, सोनोपंत डबीर या आपल्या 12 मावळ्यातील सवंगड्यांसोबत महाराजांनी 27 एप्रिल 1645 रोजी
स्वराज्याची शपथ घेतली. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन असल्याचं कळत आहे आणि 18व्या शतकात या मंदिराचा पुन्हा एकदा जीर्णोद्धार झाल्याचं सुद्धा माहिती मिळते. साक्षात छत्रपतींनी इथे येऊन शपथ घेतल्यामुळे मराठी रिहासतीच्या इतिहासामध्ये किंवा या काळात रायरेश्वराच्या या मंदिराला एक मानाचं आणि पवित्र स्थान मिळालेलं आहे. या 2021 सालापासून एक नवीन प्रवास सुरू केला आहे. रायरेश्वरा आई भवानीच्या आशीर्वादाने आणि छत्रपतींच्या प्रेरणेने मलाही एक शपथ घ्यायची आहे. छत्रपतींचंच मराठी साम्राज्य जितूवर पसरलंय, अटक ते कटक आणि पेशावर ते कन्याकुमारी, जितूवर मराठा साम्राज्य पसरलं होतं त्या साम्राज्यातला प्रत्येक किल्ला माझ्या महाराष्ट्रातल्या, देशातल्या आणि जगातल्या प्रत्येक शिवप्रेमीपर्यंत पोहोचेल रोडविलाने या चॅनलच्या माध्यमातून, अशी यावेळी मी शपथ घेतोय. आणि ही शपथ सत्यात उतरवण्यासाठी तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहतो. काही चुकलं असेल, काही चुकभूल झाली असेल तर ती माफ करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव सोबत राहू द्या. एक इंटरेस्टिंग गोष्ट आजोबांनी आताच सांगितली ती म्हणजे महाराज जेव्हा स्वराज्याची शपथ घेण्यासाठी रायरेश्वरावर आले तेव्हा महाराजांनी शिवा जंगम असे गृहस्थ होते त्यांना पुजारी म्हणून रायरेश्वराच्या मंदिरात आणलं होतं. आणि रायरेश्वरावर जी 40 ते 45 कुटुंब दिसतात की जी जंगम कुटुंबीय आहेत ही सगळी शिवा जंगम यांची जी पुढे पिढी वाढत गेली आणि त्या पिढी दर पिढी जी मंडई वाढत गेली पुढे, तर अशी आता 40 ते 45 कुटुंब तुम्हाला रायरेश्वराच्या पठारावर राहत असलेली दिसते. मंदिरातून दर्शन घेऊन आपण आताच बाहेर पडलेलो आहोत. छत्रपतींच्या प्रेरणेने आणि रायरेश्वराच्या आशीर्वादाने आपण एक छोटीशी शपथ घेतली आहे. आता ही शपथ पूर्ण करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ हवी आहे. अटक ते कटक आणि पेशावर ते कन्याकुमारी. अटकचा किल्ला पाकिस्तान आर्मीच्या अंडर आहे आणि परमिशन काढून गेल्यास तिथे आज जाता येईल असं मला कळतं आहे. आणि जिंजीसुद्धा आहे जिथे राजाराम महाराज रायगडावरून निष्ठून तिथपर्यंत पोहोचले होते. तर हे सगळे किल्ले आपल्याला करायचे आहेत आणि आपल्याला एकत्र करायचे आहेत. मी एकटा नाही आहे, आपण सगळे या प्रवासात एकत्र फिरणार आहोत. आणि महाराजांनी, खास करून महाराजांनी घडवलेले हे किल्ले मला तुमच्यापर्यंत पोचवायचे आहेत. ठीक आहे, सो आता आपण 7 रंगांची माती पाहायला जाऊया आणि तिथून मग पांडवकालीन लेणी पोट भरायचं आणि पुन्हा परतीचा प्रवास सुरू करायचा. Thank you.
स्वराज्याची जन्मभूमी मानणाऱ्या रायरेश्वर किल्ल्यावर तुम्हाला एकाच ठिकाणी सात कलरच्या माती बघायला भेटतात. तर हा इथे पॉईंट आहे, तुम्ही बघू शकता एका ठिकाणी सात कलरच्या कलर तुम्हाला बघायला भेटतात. हा व्हाईट आहे सर, हा ग्रीन आहे, हा स्काय ब्ल्यू आहे, ब्लॅक आहे, येलो आहे, रेड आहे आणि हा पर्पल आहे सर. ओके, सात रंगांची माती पाहून आम्ही आता पूर्ण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. जवळपास 20 ते 25 मिनटं तुम्हाला त्या स्पॉटला जायला लागतात. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, तुम्ही त्या ठिकाणी जाताना गावच्या कुठल्या तरी व्यक्तीला घेऊन चला, कारण बऱ्याच वाटा फुटत आहेत अनेक ठिकाणी आणि त्याच्यामुळे वाट तुम्ही चुकू शकता. सो गावचा एखादा माणूस, ग्रामस्थ घेऊन तुम्ही त्या स्पॉटला जाऊ शकता. झाडी पण खूप आहेत आणि कमाल एक्सपिरियन्स होता, कारण सात कलरच्या, सात रंगांच्या वेगवेगळ्या माती पाहणं, काळी, लाल आणि बरंच. सो रायरेश्वराला आल्यानंतर ही संधी मात्र चुकवू नका. संदीपकडे आम्ही जेवायला आलेलो आहोत आणि आजचा खास आयटम म्हणजे खरवस आहे, खरवस. आणि सगळे जाम खुश झाले आहेत. आणि अजून भाकरी, नाचणीची ना, नाचणीची भाकरी, डाळ, मिक्स भाजी, ठेचा, दही, लोणचं संपत नाही ना, झाली संपली ना नावर, तर एवढं सगळं मस्त मस्त खाल्लेलं आहे. आणि हा प्यायला मस्त पाणी दिलेलं आहे, जे मी मगाशी गोमुखात सांगितलं ते. आणि काल पण आम्ही आलो होतो आणि काल आम्ही मस्तपैकी पिठलं भाकरं खाल्लं होतं, कमाल होतं काल पण. आणि काल आम्ही ठेचा जास्त खाल्ला होता, त्यामुळे काल घामटा जास्त निघाला होता. आणि काल जरा मेहनत पण जास्त झाली होती, कारण काल दोन दोन ट्रेक झाले होते. सो खाऊन घेतो आम्ही आणि एकदा ताटात पण तुम्ही बघा, हा खरवस खाता का? निम झाले खातो मी, छान झालंय. चला, आणि आज आमच्या उत्सव मूर्ती आहेत मेघना अभ्यंकर, इकडे कार्तिक जाधव आणि पलीकडे सौरभ पाटील. आता मस्त चौघ खाऊन घेतो, पुढचा अजून एक प्लॅन आहे, नंतर बोलू. धन्यवाद. जेवून झालेलं आहे आणि संदेश आम्हाला म्हणाला की एक छान गोष्ट, सरप्राईज दाखवतो. मी म्हटलं चलो, तर त्याने आम्हाला एका छान ठिकाणी आणलेलं आहे आणि त्या छान ठिकाणी आहे हे टेंट. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे त्या क्वांटिटीने टेंट मिळतील. क्वांटिटी इन द सेन्स, तुम्हाला दोन जणांना राहायचं असेल तर तुम्ही दोघेही राहू शकता. जो माझ्या मागे टेंट आहे, चार जणांसाठी हा कमाल टेंट आहे. माझ्या मागे बघू शकता, शूज घातलेत म्हणून मी आता फार आत जात नाही, पण गाद्या घातलेल्या आहेत, चादरी आहेत. आणि हा चार जणांचा टेंट, ही बाहेर बसायला जागासुद्धा आहे. टेंट भिजू नये किंवा तुम्हाला गादीला पाणी लागू नये किंवा तुम्हाला पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याच्याखाली प्लास्टिक आहे. प्लास्टिकच्या वर ही चटई आहे आणि त्याच्या वर आहे हा टेंट. Thank you.
या आहेत पांडवकालीन लेण्या. पांडवांनी भारतात जिथे जिथे वास्तव्य केलं तिथे तिथे काही लेण्या काही वास्तू बांधून ठेवलेल्या आहेत. आणि असं म्हटलं जातं की यापैकी बहुतांश वास्तू आणि लेण्या ह्या एका रात्रीत बांधून काढलेल्या आहेत. त्यापैकीच एक ही रायरेश्वर किल्ल्यावरची पांडव लेणी. आता ही मुख्य रायरेश्वर पठारापासून किंवा रायरेश्वर मंदिरापासून जवळपास अर्धा तास चालत गेल्यानंतर लागते. याकडे जाणाऱ्या दोन वाटा आहेत, एकतर मंदिराच्या मागून किंवा आपण जे लॅडर ऑफ हिवन ज्या मुख्य पायऱ्या चढून आपण रायरेश्वर पठारावर येतो तिकडून उजवीकडे वळल्यानंतर आपल्याला पांडवकालीन लेण्याकडे जाता येतं. फायनली आपण लोखंडी शिड्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत. दुसऱ्या वाटेने आलो कारण त्या बाजूने चिखल होता, तुम्ही मगाशी बघितलं होतं, आणि तो थोडा थोडका नव्हता, प्रचंड होता. इथून थोडंसं चालावं जास्त लागलं पण ठीक आहे, सेफली आलो. माझ्या मागे बघा यार, कमाल निसर्ग आहे, कमाल. मन भरलं पाहिजे बस. सो आपण पूर्ण प्रदक्षिणा केली असं म्हणायला हरकत नाही, हे बघा. सो फायनली रायरेश्वर ट्रेक पूर्ण झालेला आहे, चेंज केलेला आहे, फ्रेश वाटतंय. आता आम्ही पुन्हा एकदा भोर मार्गे मुंबईच्या दिशेने प्रवास करू. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, ती म्हणजे हा जो रायरेश्वर आहे त्याच्या उजव्या बाजूला वाई सातारा सुरू होतं, तर डाव्या बाजूला भोर पुणे सुरू होतं. सो याचा अर्धा भाग हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि अर्धा भाग हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो. सो हा इंटरेस्टिंग फॅक्ट मला सांगायचा राहिला होता, तर म्हटलं आता ट्रेकचा व्हिडिओ सांगता करायची आहे, तर ती छान इंटरेस्टिंग गोष्टीपासून करूया. लवकर भेटूया, तूर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.